सुप्रभात मित्रांनो, आज आहे 15 तारीख आणि आपण पहाटे 4 वाजता आहोत कल्याण रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉक वरती. आणि ठरल्याप्रमाणे आपण चाललो आहोत नागपूर मडगाव एक्सप्रेसने रत्नागिरी येथे. माझ्यासोबत आहे सुशांत बैकर आणि आम्हाला आता यश आमचा मित्र त्याने त्याच्या गाडीने सोडलं. यश, थँक्यू तू एवढं पहाटे आमच्यासाठी आलास उठून. तर रात्री मी कार्यक्रमात असल्यामुळे माझी तर झोप झाली नाही. 12:30 वाजता आमचा कार्यक्रम संपला. त्यानंतर थोडंफार खाल्लं आम्ही आणि घरी यायलाच वाजले 2 आणि बॅकपॅक तर मी केली नव्हती. कपड्यांना इस्त्री करेपर्यंत वाजले 3. मोजून 1:20 मी झोपलो. तितक्यात आला सुशांतचा कॉल. सुशांत, तुझी झोप झाली काय? कुठं काय, शूटवरनं आलो 12:30 वाजता. त्यानंतर परत बॅकपॅक वैताग आला. आता गाडी जाऊन झोपायचं. आता झोप आपण काढणार ते आपल्या ट्रेनमध्येच आणि जी काय उरलेली असेल ते आपल्या कोकणात. आणि जर विषयाला गारव्याचा तर 18 डिग्री आता तापमान आहे. ट्रेनमध्ये भरपूर हवा लागणार. मग तर बाबा थंडी अगदी तर कदाचित ट्रेन लेट आहे असं मी पाहिलं ऑनलाईन. आणि आपण पोहोचलो आहोत कल्याण स्टेशनवरती. तर आत्ता आपण आहोत पनवेलला. असं आम्ही म्हटलं असतं कदाचित जर ट्रेन वेळेवर असती, पण गाडी लेट आहे त्यामुळे वी आर स्टील इन कल्याण. बघू, आता 5:30 वाजत आलेत. आता येईल 4:30. ऑलमोस्ट 1 तास गाडी लेट आहे. तरी पण अजून बोलता 20 मिनिटं लेट. आज मंगला एक्सप्रेस पण 1 घंटा लेट आहे. ठीक आहे. तर अखेर आपल्या ट्रेनची अनाउन्समेंट झाली आहे. ऑलमोस्ट 5:50 आपली ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते. म्हणजे जवळपास 1.5 तास लेट आहे. बट इट्स ओके. तर अशा प्रकारे आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. खेळ आला ना भाऊ. 01139 नागपूर मडगाव एक्सप्रेस उशिराने धावत आहे. आपल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर सकाळपासून हे सगळं आम्ही ऐकत आलो आहोत आणि भरपूर वेळ झाला. बट इट्स ओके. आता आपण पोहोचलो आहोत 10:00 खेडमध्ये. जे की आपण 10:00 पोहोचणार होतो रत्नागिरीमध्ये, ते पण ठीक आहे, हरकत नाही. बाय द वे थंडी एवढी लागत होती भाऊ, त्यात मी काही शाल नव्हते आणली, काही नव्हते. कुडकुडत होतो मी, कुडकुडत. सुशांतनी सगळी आणलेली, त्याच्याकडे सगळी व्यवस्था होती, थंडीपासून गरमीची सगळी. तो निवांत झोपला होता. मी तिकडे त्या सीटवर कोपऱ्यात झोपलो होतो. मी अजून झोपणारही होतो पण सुशांतनी माझी झोप मोड केली. आता आपण आलो आहोत माझ्या गावी चिपळूणला. तर 12:12 आपण पोहोचलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर. 40 का 50 का. तर सुशांतचं म्हणणं नेव्हर स्टॉप एक्सप्लोरिंग. काय सुशांत, कुठून शिकलाय सगळं तू? नाही, अक्कल कुठून आली तुला एवढी? आहे ना, पण काय माहित नाही. तर रत्नागिरीत मी स्वतः पहिल्यांदा आलो आहे. आणि सुशांत तू? मी पण पहिल्यांदा आलो. इथे नेमकं कुठे जायचं आम्हाला काय माहीत नाही. आम्ही नुसतं फिरतो इकडे तिकडे. पण हा एस्केलेटर खूप सुंदर आहे. आजूबाजूला 2 पायऱ्या, 2 बाजूला. अच्छा, काय ट्रेव्हलेटर? अच्छा, ठीक आहे, ओके. सुशांत, कसं वाटतं तुला रत्नागिरीत येऊन? मस्त, एकदम सुंदर आहे. आता तर आत्ताशी स्टार्ट केलं आहे.
पुढे बघू अजून काय काय बघू. तुझा रेल्वे प्रवास कसा झाला? मस्त होता. ऑलमोस्ट आम्ही तर जास्त झोपच काढले. तर खूप छान असं वाटतंय रत्नागिरीमध्ये येऊन. ऍक्च्युली काल रात्री सुशांतची आणि माझी आमची दोघांची झोप नाही झाली, पण तरी आमच्या चेहऱ्यावर थकवा तुम्हाला दिसणार नाही. त्याचं कारण आहे आनंद, सुख आणि इथलं वातावरण कोकणातलं. बाहेर हायवेला आल्याला आम्हाला मिळाली महामंडळाची ST आणि पटकन आम्ही बसलो अगदी स्वस्तात मस्त. तर दुपारचं 1 वाजता आपण आलो आहोत रत्नागिरी बस स्थानकावर आणि असं काय इथलं वातावरण आहे. गणपतीपुळेला जाणारी बस लवकरच येईल त्याची आम्ही वाट पाहत आहोत. इथं टायमिंग आहे आणि मस्त इथे वातावरण असं अगदी काय गरम तर नाही होते. तुला होतंय गरम? हां गरम तर नाही होते. छान वाटतंय ते दुपारची ती वाईब असते ना, सर्व शांत शांत असं वाटतं की दुपार झाली आहे आणि आता वाजला 1. बघूया आपण तिथे पोहोचेपर्यंत किती वाजतील.